सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरते. लोकशाहीने विरोधी पक्षाला प्रश्न विचारायचे संविधानिक अधिकार दिले. ज्या विषयावर प्रश्न विचारायचे थांबतील किंवा प्रश्नांवर विरोधी पक्षाच्याच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अक्कल काढली जाईल, त्यावेळेला संविधानाला अर्थ राहणार नाही. प्रश्न विचारल्यानंतर उत्तर द्यायला अक्कल चालवावी लागते. उत्तर द्यायला अक्कल चालवता येऊ नये म्हणून अकलेचे तारे वेगवेगळ्या स्तरावर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री छेडण्याचं काम करत असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरत असताना त्या ठिकाणी अशा प्रकारचे वादविवाद निर्माण करणं हा यांचा त्या ठिकाणी नियोजित कार्यक्रम दिसतोय. मला वाटतं लोकशाहीनं विरोधी पक्षाला प्रश्न विचारण्याचा संविधानिक अधिकार दिलेला आहे. जर ज्या दिवशी प्रश्न विचारायचे थांबतील किंवा त्या ठिकाणी प्रश्नांवर विरोधी पक्षाच्याच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाईल, अक्कल काढली जाईल, त्यावेळेला संविधानाला अर्थ राहणार नाही. कारण प्रश्न विचारल्यानंतर उत्तर द्यायला अक्कल चालवावी लागते. कुठलीही परीक्षा असेल, कुठलाही प्रश्न असेल, तर अक्कल हुशारीने उत्तर देतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं उत्तर द्यायला अक्कलच चालवता येऊ नये. म्हणून मला वाटतं असे अक्कलेचे तारे वेगवेगळ्या स्तरावर उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असेल, छेडण्याचं काम होते. दुसरीकडे ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.